आताच आपण पहिल्या कडव्याविषयी एक्सप्लेनेशन किंवा माहिती जाणून घेतली, स्पष्टीकरण जाणून घेतलं. आता आपण दुसऱ्या कडव्याविषयी स्पष्टीकरण घेणार आहोत. द एक्सप्लेनेशन ऑफ द सेकंड स्टँझा. वी आर सीइंग द पोएट इज ट्रॅव्हलिंग थ्रू द बस. नाऊ शी ट्रॅव्हल फर्दर. आता ती पुढे जात असताना शी स्टॉप ऍट द शॉप ऑफ द स्ट्रीटमेंट. ती एका दुकानाजवळ थांबते. शी सॉ अ चार्मिंग बॉय हु इज सेलिंग स्वीट्स. एक सुंदर मुलगा, चांगली पर्सनॅलिटी असलेला, मोहक असा, तिला स्वीटमीट विकताना दिसतो. शी गोज टुवर्ड्स हिम अँड वॉन्ट सम स्वीट्स. ती त्याच्याजवळ जाते आणि काही स्वीट त्याच्याजवळ मागणी करते. ही मूव्स व्हेरी स्लोली आणि पार्डन, तो थोडं त्याची कृती हळू करत होता. ही टेक टाइम, त्याने थोडा वेळ घेतला. अँड ऍट अ टाइम द पोएट टॉक्ड विथ हिम. शी स्पेंड सम टाइम विथ हिम. त्याच्याबरोबर तिने काही वेळ घालवला. ती बोलली त्याच्याशी दोन शब्द. अँड ही थँक हर. He not only thanked, but he said, "Thank you, ma'am. It is very nice to talk with the people like you." तुमच्यासारख्या लोकांशी बोलणं मला खूप आवडतं, कारण myself is blind. कारण मी अंधळा आहे. I can't see you. And at that time, the poet feel sorry. तिला वाईट वाटलं. And she thank God. Oh God, thank you have given me eyes, I can see the world. अरे देवा, तू मला अति सौंदर्य दिलं नाही, पण मला डोळे चांगले दिले आणि त्याबद्दल मी तुझे आभारी आहे, कारण मी जग पाहू शकते. हा एवढासा मुलगा इतका सुंदर आहे, बट ही कांट सी द वर्ल्ड. पण तो जग पाहू शकत नाही, हे सौंदर्य पाहू शकत नाही. आणि मी तुझा धन्यवाद देते की तू मला चांगले डोळे दिलेस. अँड सो यू हॅव टू फाइंड द गुड क्वालिटीज इन.